हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योती मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला जे आपण लहानपणीची आठवण, लहानपणी जे आपण खात होतो ते आपण घरच्या घरी सुद्धा आपण हे बाजारातल्या सारखे मुरकूल आपण बनवू शकतो। ते एकदम किती मस्त असे मुरकूल आपण खूप सोप्या पद्धतीने, ऑइली बिलकुल होत नाहीत अशा पद्धतीने जर आपण मुरकूल केलो तर आपले बिलकुल ऑइली होत नाहीत, एकदम टेस्टी होतात मुरकूल। आपण हे किती आवडीने खात होतो आपण तशा पद्धतीचे मी तुम्हाला मी मुरकूल आता मी बनवून दाखवलेले आहे घरच्या घरी। चला आपण हे कसं करायचं आहे ते पाहूया। आणि हे पहा, हे बिलकुल ऑइली नाही, एकदम क्रिस्पी क्रंची आहेत। हे मुरकूल आपले एक महिनाभर आपण ठेवू शकतो, डबा भरून आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं। चला तर आता आपण हे कसं करायचं आहे ते पाहूया। जे छोट्या लेकरांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच हे मुरकूल आवडतात, ते मुरकूल आपण कशापासून करणार आहे ते दाखवत आहे। मी हे उडीद डाळ घेतलेली आहे, उडीद डाळ मी भिजवून घेतलेली आहे, 2 घंटे भिजवून ठेवलेली आहे। 2 घंटे भिजलं ना ही डाळ अशी मऊ होती आपली। आपल्याला हे उडीद डाळ मिक्सरमधून काढायची आहे, एकदम मऊ अशी मिक्सरमधून काढायची आहे। पूर्ण बारीक होईपर्यंत आपण याला फिरवून घ्यायची आहे। प्रमाण काही नाही उडीद डाळीचं, आपण किती पण घेऊ शकतो त्याच्यानुसार आपण पुढची कृती पाहू। आता ह्याला एकदम मी बारीक करून घेणार आहे, पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही। जे आता मी टाकते वेळेस थोडंसं पडलेलं आहे तेवढंच पाणी चालेल याला। आता एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा, आपली हे एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। हे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान अशी रेसिपी आहे। आता मी यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे। तांदळाचं पीठ आपल्याला किती टाकायचं म्हणजे आपल्याला जोपर्यंत हे पीठ तिंबलं जाईल तोपर्यंत। याला पाणी वगैरे दुसरं अजिबात वापरायचं नाही। या जे उडदाचं आपण बॅटर केलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचं आहे। मी थोडंसं येल्लो कलर पण टाकत आहे, कलर एकदम मस्त येईल त्यासाठी मी येल्लो कलर टाकत आहे। कोणतेही अटम केलं तर आपल्याला दिसायला देखील हे छान असायला पाहिजे। थोडेसे मी मिरी पूड टाकत आहे। अर्धा टेबलस्पून मी मिरा पावडर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे। यामध्ये सोडा, तेल वगैरे काहीच लागत नाही। आता या बॅटरमध्ये आपल्याला जेवढं पीठ आपल्याला बसेल त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे पहा, हे अशा प्रकारचं आपलं त्यामध्ये पीठ जेवढं बसेल तेवढंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला चवीसाठी म्हणून लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट आपल्याला अगदी थोड्या प्रमाणामध्ये टाकायचं आहे। हे आपलं पीठ जे झालेलं आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे। मी लाल तिखट अगदी एक चुटकी टाकलेलं आहे। हे पहा, हे आपलं पीठ व्यवस्थित असं झालेलं आहे। थोडंसं आपण हाताला तेल लावून परत एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। हे पहा, हे मुरकूल खूप सोप्या पद्धतीनं करता येतात
आपण हे घरच्या घरी एकदम ताजे ताजे मुरकूल करून खाऊ शकतो। यामध्ये मी फक्त उडदाची डाळ 2 तास भिजवलेली आहे मिक्सर करून, त्यामध्ये आपल्याला जेवढं तांदळाचं पीठ आहे तेवढंच तांदळाचं पीठ आणि मिरे पावडर, थोडंसं मीठ वापरलेलं आहे। अगदी चवीपुरते एक चिमूट तिखट लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकतात, नाही तरी पण चालतं। मिरे पावडर आणि मीठ हे मात्र कंपल्सरी, यामध्ये साठा वगैरे काहीच लागत नाही। मी हे शेवगा पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बारीक असं शेवची हे जाळी घेतलेली आहे, त्यामध्ये हे मी पीठ टाकत आहे। आता हे आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे ते पाहूया। आता मी या तेल गॅसवरती मी पॅनमध्ये ठेवलेलं आहे, कढईत ठेवा पॅनमध्ये ठेवा कसंही चालतं। यामध्ये आपल्याला मुरकुलच्या आकाराचे छोटे छोटे असे हे टाकायचे आहे, एकदम गोल असं आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे। एकदम पहिल्यांदा आपण कोणाला येतो कोणाला येत नाही, आकार नाही आलं तरी चालतं, पण टेस्ट मात्र एकदम आपली परफेक्ट येईल। हे पहा असे आपण सगळे करून घेणार आहोत एकदम। खूप सोप्या पद्धतीने आपण हे मुरकूल करून दाखवलेलं आहे, हे दोन्ही साईडनं व्यवस्थित असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। हे आपण सगळे असेच करून घेणार आहोत। हे पहा हे आपले व्यवस्थित असे मुरकूल तयार झालेले आहेत, एकदम मार्केटमध्ये आपल्याला भेटतात। शाळेच्या बाहेर आपण जे लहान असताना खात होतो ते घरी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेले आहे। हे पहा एकदम क्रिस्पी झालेले आहे, बिलकुल ऑइली नाही। हे मुरकूल आपले 1 महिनाभर राहू शकतात, आपण हे प्रवासामध्ये देखील करून घेऊन जाऊ शकतो। खूप सोपी पद्धत आहे आणि खायला खूप चविष्ट असतात। आपण पाहू शकतो किती मस्त असे आपले मुरकूल तयार झालेले आहेत, खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।